नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्लॉग मध्ये. आणि आजच्या दिवसाची सुरुवात विशेष म्हणजे आपली इस्लामपूरच्या स्टँडवरून झालेली. तर याच्या मागचं कारण म्हणजे काल आपला झालेला कोल्हापूर मध्ये मुक्काम आता आपल्या घराकडे वळवण्याची वेळ आलेली. मग वर्षभरातील 365 दिवसांमधील 2 तास वेळ वाट बघून शेवटी आमची बस आली. घरी आल्यानंतर आज एवढं जळण फोडायचं चाललंय म्हणजे येणारं मोठं नियोजन, त्याचीच एवढी तयारी चालू आहे. आज रविवार म्हणल्यानंतर गावातल्या ग्रामदैवताचं दर्शन घ्यायचं ठरवलं. मग आलो मंदिरात, मस्तपैकी दर्शन वगैरे करून झालं. आता मंदिराच्या शेजारी मारुतीचं मंदिर आणि गणपतीचं सुद्धा मंदिर आहे म्हटल्यानंतर तिथनं पण लागलीच दर्शन घ्यावं म्हटलं. चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. आज दिवसाची सुरुवात कॉलेजमधनच झाली. पेपर झाल्यावर काय सह्या घ्यायच्या म्हणून आम्ही लॅबमध्ये येऊन थांबलो, पण सह्या मिळायचं काही चिन्ह दिसत नव्हती. शेवटी वैतागून पोटाला काहीतरी खायचं म्हणलं, तेवढ्यात कटवाड्याची ऑर्डर दिली. झणझणीत अशा कटात वड्याला बुडवून बुडवून खायला सुरुवात केली. आता सही न मिळलेल्या कारणानं आपल्याला डोक्याला थंड करायला मँगो ज्यूसची ऑर्डर घेतली. मस्त असा रबरबीत असा मँगो ज्यूस तो एकदम क्वालिटी होती. आता एवढी सगळी गर्दी आमच्यासारखीच सह्या घ्यायला थांबलेली. शेवटी सह्यांचा बंदोबस्त करून कॉलेजला आजच्यासाठी रामराम टोकून घरी निघालो. त्यात आज घरला जाताना एवढी गर्दी की माणसं बसायला एकमेकाच्या मांडूसला कमी करत नव्हती. संध्याकाळी घरी आल्यावरती मस्तपैकी चुलीवर भाजलेलं मक्क आणि त्याला चटणीन मीठ लावलेलं, अशी जी चव लागत होती विशेष हार्ड. चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. गेल्या 1 महिन्याभरामध्ये आपल्या पेजवरती तब्बल 7,000 लोक व्हिजिट केले. निवांत 2 दिवस सुट्टी घेतल्यानंतर आज आपल्या इंटर्नशिपच्या कामाकडे वळायची वेळ आली. मग सकाळच्या वेळेस सगळं आवरून झाल्यानंतर कामाची सुरुवात मी नेमकी करतो तरी कशी, आज म्हणलं चला सगळ्यांनी दाखवूयात.